परिवेश फैशन। परिवेश फैशन लेगिंग्स, कुर्ती, टॉप, जींस, सलवार सूट। ड्रीम्स लैंड का भव्य शोरूम, ढेर सारी रेंज, शर्ट, टी शर्ट, जींस, ट्राउजर, नाइट सूट। फैशन के दुनिया में एक ही नाम, परिवेश फैशंस। परिवेश फैशंस उच्चतम क्वालिटी, असीमित रेंज के साथ किफायती दामों पर उपलब्ध। नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। प्रेमाशिवाय सेवा व्यर्थ आहे। प्रेम नसताना जर कोणी सेवा केली असेल तर तो व्यापार आहे असं समजावं। प्रेम करणं ही एक कला आहे, पण प्रेम टिकवणं ही साधना आहे। बातमीपत्रात वेळ झाली आहे विश्रांतीची। विश्रांतीनंतर पुन्हा भेटू। पहा फक्त सिटी न्यूज। विसाव्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे। चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात। एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर। जिल्हा नियोजन समितीची शुक्रवारी बैठक घेण्यात आली। जिल्हा नियोजनच्या वाढीव निधीसाठी प्रयत्न करणार असं पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी यावेळी म्हटलं। 2018 व 2019 साठी 202 कोटींची मान्यता मिळाली आहे। विकास कामांवर लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावं, घरकुलांची कामेही तातडीने हाती घेणार असं पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी यावेळी सांगितलं। जिल्हा नियोजनच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्याच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येतो। जिल्ह्याच्या विकासासाठी गेल्या वर्षीपेक्षा कमी निधींचा नियत व्यय प्रस्तावित करण्यात आला आहे। हा निधी वाढवून मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील। हा निधी वितरित केलेल्या विभागांनी विकास कामे तातडीने सुरू करण्यासाठी प्रयत्न करावे, तसेच ही कामे दर्जेदार होण्यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावं असं आवाहन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केलं। जिल्हा नियोजन भवन येथे अमरावती जिल्हा नियोजन समितीची सभा घेण्यात आली। यावेळी पालकमंत्री बोलत होते। खासदार आनंदराव अडसूळ, रामदास तडस, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन गोंडाणे, आमदार डॉक्टर सुनील देशमुख, आमदार डॉक्टर अनिल बोंडे, आमदार बच्चू कडू, आमदार रवी राणा, आमदार वीरेंद्र जगताप, आमदार प्रभुदास भिलावेकर, आमदार रमेश बुंदिले, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर किरण कुलकर्णी, महापालिकेचे आयुक्त हेमंत पवार आदी या बैठकीला उपस्थित होते। या बैठकीमध्ये पत्रकारांना मात्र प्रवेश नाकारण्यात आला। राजमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली। सिंदखेड राजा मित्र मंडळाच्या वतीनं आयोजित ही शोभायात्रा शेगाव नाका येथून निघाली। या शोभायात्रेमध्ये ढोल पथक होते, तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, मा जिजाऊंच्या सुशोभित प्रतिमा होत्या। इरविन चौकातील वाहतूक कार्यालयानजीक या शोभायात्रेचं समापन करण्यात आलं। मोठ्या संख्येनं युवक या शोभायात्रेत सहभागी झाले।
आमदार बच्चू कडू यांनी वर्सोवातील फ्लॅटची माहिती निवडणूक आयोगाला दिली नाही असा आरोप चांदूरबाजाचे नगरसेवक गोपाल तिरमारेंचा होता. त्यावर हा फ्लॅट आपण विकला असल्याचा दावा बच्चू कडूंनी केला. हा फ्लॅट विकल्याचा पुरावा तिरमारेंनी पत्रकार परिषदेतून मागितलाय. चांदूरबाजाचे नगरसेवक गोपाल तिरमारे व योगेश पवार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. आमदार बच्चू कडू यांनी आपल्या वर्सोवातील फ्लॅट विषयीची माहिती निवडणूक आयोगाकडून लपवली असा आरोप तिरमारे व योगेश पवार यांचा होता. त्यांनी पत्रकारांनी त्यांना प्रतिक्रिया विचारली आमदार साहेबांना, तर त्यांनी असं सांगितलं की मी तो फ्लॅट विकला किंवा तसं मी कोणतं पत्र दाखल केलं नाही अशा पद्धतीने त्यांनी माहिती दिली. म्हणून आम्ही आता अशी आमची मानसिकता आहे की अचलपूर मतदारसंघाची जास्तीत जास्त त्यांनी दिशा होती. त्यांचं जर असं म्हणणं असेल तर मी असं काही केलं नाही, शपथपत्र लपवलं, मी कुठली दिशाभूल केली नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आमचं अचलपूरच्या जनतेच्या तरुण मंडळीच्या माध्यमातून त्यांना असं आव्हान आहे प्रसार माध्यमाच्या माध्यमातून की त्यांनी तसे पुरावे आमच्याकडे 15 दिवसाचे आज सादर करावे. आणि त्यांनी जर पुरावे तशा पद्धतीचे सादर आमच्याकडे केले नाही तर अचलपूर मतदारसंघ हा एकीकडे एनडीसीत राहिलेला, विदर्भाची राजधानी एकीकडे राहिलेला आहे. आणि स्वर्गीय सुधाकरना देशमुख, स्वर्गीय विनायकराव दादा पोटे यांच्यासारख्या आदर्श आणि स्वच्छ प्रतिमेच्या लोकप्रतिनिधींचा वारसा हा अचलपूर मतदारसंघाला आहे. आणि अशा अचलपूर मतदारसंघासारख्या एखाद्या जबाबदार लोकप्रतिनिधीने इतक्या मोठ्या प्रकारची प्रॉपर्टी हेच आमदार या अगोदर एक एक रुपये गोळा करून निवडणुका लढले, निवडणुका जिंकले आणि तशाच तेच आमदार आता 15-10 वर्षानंतर त्या निवडणूक शपथपत्रामधून इतक्या मोठ्या प्रमाणात आपली संपत्ती लपवून लोकांची दिशाभूल करत आहे. हे एक लाजेवाली गोष्ट आहे. अचलपूर मतदारसंघाच्या लोकांना हे कुठेतरी दुखत आहे. आमच्यासारखे जे तरुण आहे हे यांना पण आम्हाला थोडंसं वाईट वाटत आहे की आपल्या मतदारसंघाचे आमदार अशा पद्धतीनं संपत्ती लपवून जनतेची दिशाभूल करत आहे आणि पोलीस स्टेशनला तसे गुन्हे सुद्धा दाखल होत आहेत. मला वाटते महाराष्ट्रातली हा कदाचित एकमेव असा गुन्हा असेल की आमदारांनी शपथपत्रातून माहिती लपवली आणि त्यांच्यावर तशा पद्धतीचा गुन्हा दाखल व्हावा. म्हणजे ज्या जे जनतेमध्ये विशेष अंतर वेगळा आणि कर्तव्य वेगळा संबंध महाराष्ट्रात त्यांची जी प्रतिमा आहे त्या प्रतिमेच्या उलट त्यांची ही वागणूक आणि त्याचं कृत्य हे अचलपूरच्या जनतेला असंही दुखावल्यासारखं आहे. यावर आमदार बच्चू कडूंनी हा फ्लॅट आपण विकला होता असं सांगितलं होतं. वर्सोवातील हा फ्लॅट विकल्याचा पुरावा आमदार बच्चू कडू यांनी 15 दिवसाच्या आत द्यावा, अन्यथा आमदार कडू यांच्या मूळ गावी त्यांच्या घरासमोर कडुनिंबाचं झाड लावून निषेध करण्यात येईल असा इशारा गोपाल तिरमारे व योगेश पवार यांनी पत्रकार परिषदेत दिला. तिथून साधारणतः एकाच महिन्याने मी मुंबईला गेलो, नोव्हेंबर डिसेंबर महिना असेल, आणि त्यांच्याकडून त्याची पुन्हा त्यांच्या दस्तऐवजाची माहिती प्राप्त करून घेतली आणि त्याच्यानंतर शपथपत्राची सुद्धा मी NGO यांच्याकडून माहितीच्या अधिकाऱ्यात माहिती घेतली आणि दोन्ही डॉक्युमेंट तपासली. 2008-2016 त्यांचं पत्र आलं होतं, तिथून 1 महिन्याने मी साधारण तुम्हाला आता तारीख आठवत नाही.
आयोगाकडे तक्रार केली आहे सदस्य तुम्ही तक्रार घेऊन दाखल केली मी मार्च 2017 ला तक्रार पोलिसांना 28 डिसेंबर 2017 आणि पोलिसांचा तपास सुद्धा अंतिम टप्प्यात आहे मी त्यांच्याकडे अर्जानुसार सवाल उलटा कर लेते जैसा इन्होंने बोला की आपके ऊपर गुन्हा दाखल हुआ इसलिए आप ये कर रहे हैं हमारा सवाल ये है कि आप इस प्रकार की सब जानकारी निकाल रहे क्या इसके लिए आपके ऊपर गुन्हा दाखल किया है असं होऊ शकते असं कारण मी माझ्यावर गुन्हा दाखल झाला त्या संदर्भात उच्च न्यायालय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर मी याचिका दाखल केलेली आहे की माझ्यावर असा खोटा गुन्हा दाखल केलेला आहे आणि तो फेजरपुरा पोलीस स्टेशन त्याची नोंद घेतलेली आहे आणि तो माझ्या विरोधातला खोटा गुन्हा दाखल केलेला आहे आणि तो गुन्हा माझ्या विरुद्ध दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यात यावा पाशिंग ऑफ एफआयआर म्हणून पिटिशन असते मी ते माननीय उच्च न्यायालयाकडे दाखल केलं आणि न्यायालयाला प्रथम दर्शनी त्याच्यामध्ये तथ्य आढळल्यामुळे त्यांनी माझी याचिका स्वीकृत केली आणि फेजरपुरा पोलीस स्टेशन आणि तक्रारकर्ता यांना नोटीस बजावली की अशा प्रकारचा खोटा गुन्हा दाखल करण्याचा आरोप आहे तर याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे त्यांना नोटीसेस काढल्या आणि पोलीस इन्व्हेस्टिगेशन स्टे केलं जे हायकोर्टाने माझ्यावर जो एफआयआर दाखल केला त्याच्यावर सध्या स्टे आहे की याच्यावर पोलीस तपास कुठलाही पोलीस सुनावणीपर्यंत तपास करणार नाही आणि तो आता हायकोर्टात न्यायालयामध्ये तो प्रकरण सुनावणीसाठी पुढे येईल. तालापुरा इथे राहणारी 1 वर्षांची चिमुकली अंगणात खेळत असताना बेपत्ता झाली. शोधाशोध करून थकलेल्या आईने कोल्हापुरी गेट पोलिसांकडे तक्रार दिली. 24 तासानंतर घरकाम करणाऱ्या महिलेला ही मुलगी दिसली असता तिने परत आणलंय. गुरुवारी सकाळी 10 वाजता तालापुरा येथील रहिवासी 1 वर्षांची नताशा फिरदोस सय्यद राजिक ही चिमुकली अंगणात खेळत असताना बेपत्ता झाली. तिची आई नगमा आंघोळीला गेली असताना ही मुलगी बेपत्ता झाली. तिच्या आईने आजूबाजूला तपास केल्यानंतर शुक्रवारी दुपारी 12:30 कोल्हापुरी गेट पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. कोल्हापुरी गेट पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध 363 कलमांवर गुन्हा दाखल केला व तपास सुरू केला. त्यानंतर 24 तासात मुलगी एका घरकाम करणाऱ्या बाईला भिकाऱ्यांसोबत आढळली. तिने तिला ओळखले व त्यांच्याजवळ हिसकून ती ज्या घरी काम करते त्यांना ती मुलगी सोपवली. त्यांनी ती कोल्हापुरी गेट पोलिसांच्या स्वाधीन केली. यावेळी DCP शशिकांत सातव देखील कोल्हापुरी गेट पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. या संदर्भात पोलीस तपास करत असताना वेगवेगळ्या घटना समोर येत आहेत त्यामुळे हे प्रकरण गुंतागुंतीचं झालं असून या संदर्भात कोणत्याही शक्यता पोलिसांनी वर्तवलेल्या नाहीत. युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांची जयंती व युवा स्वाभिमानच्या वर्धापन दिनानिमित्त युवा स्वाभिमान महोत्सव 2018 आयोजन करण्यात आलंय. या महोत्सवात राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा घेण्यात आली. देशातील नामवंत 500 महिला व पुरुष पैलवानांचा यामध्ये सहभाग आहे. युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने भव्य युवा स्वाभिमान महोत्सव 2018 12 व 13 जानेवारी रोजी आयोजन करण्यात आलं. युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचं औचित्य व तसंच युवा स्वाभिमानच्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेला हारार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते मशाल मान्यवरांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करण्यात आली. ज्योतिताई सैरिसे माजी आमदार अनिलजी गोंडणे कुरेसी बापू कुरेसी आपण सर्व गणमान्य अजय भाऊ मोरिया डॉक्टर गोविंदजी कसट विनोद भाऊ गुहे किशोरभाऊ आंबेडकर या ठिकाणी इरफान भाई आहेत नगरसेवक प्रणे. या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये नामवंत 500 महिला व पुरुष पैलवानांचा सहभाग आहे. उद्घाटनपर सामना झाला यामध्ये बडनेराच्या मल्लाने सामना जिंकला. विदर्भ केसरी व हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे विश्वस्त संजय तिरथकर यांच्या मार्गदर्शनात व अमरावती शहर तालीम संघ यांच्या सहकार्याने या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला आमदार रवी राणा नवनीत राणा डॉक्टर गोविंद कासट नगरसेवक प्रणित सोनी आशिष गावंडे विदर्भ केसरी संजय तिरथकर संजय हिंगासपुरे अश्विनी जोड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. स्वाभिमान महोत्सवमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी प्रमुख लाभार्थ्यांना व हताश झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यात आली तसंच बेरोजगारांना व्यवसायाकरता चारचाकी लोटगाडी कटला रिक्षा विधवा महिलांना शिलाई मशीनचं तसंच गोरगरिबांना शैक्षणिक साहित्याचं अपंगांना 3-चाकी सायकलचं वाटप करण्यात आलं. कर्णबधिरांना कर्णयंत्रांचं वाटपही करण्यात येणार आहे. बडनेरा येथील सावता मैदान जुनी वस्ती येथे हा महोत्सव
आयोजित करण्यात आला आहे. मोठ्या संख्येने कुस्ती प्रेमी या स्पर्धांचा आनंद घेत आहेत. अमरावती जिल्ह्यासाठी आर्वी शहराच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं आम्ही या ठिकाणी अभिनंदन करतो, कौतुक करतो. यानंतर प्रेक्षणीय कुस्त्या पैलवान लक्ष्मणी बोले वासी विरुद्ध पैलवान किंकराज कोल्हापूर. यानंतर आपल्यासमोर महानगरपालिकेने अतिक्रमणावर कारवाई केली आहे. मालवीय चौक ते चित्रा चौक गांधी चौकात मोहीम राबवली, हातगाड्या जप्त करण्यात आल्या, पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली आहे. मालवीय चौक ते चित्रा चौक गांधी चौकामध्ये महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई मोहीम राबवली. रस्त्यावरील रहदारीला अडथळा निर्माण करणाऱ्या हॉकर्सवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर हातगाड्या जप्त करण्यात आल्या. हातगाड्यांवर कारवाई होत असताना मोठ्या प्रमाणावर हातगाडी चालक जमा झाले होते. पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. अमरावतीच्या बेलोरा विमानतळ उभारणीचं काम महाराष्ट्र विकास कंपनीकडे सोपवण्यात आलं असून आवश्यक निधीचा शासन निर्णय 3 जानेवारीला निर्गमित करण्यात आलाय. विकासाची ही वाटचाल विमानतळामुळे गतिमान होईल अशी प्रतिक्रिया पालकमंत्र्यांनी दिली आहे. बेलोरा विमानतळ उभारणीचं काम महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे सोपवताना कंपनीला शासनाकडून 75 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आलाय. त्यापैकी चालू आर्थिक वर्षात 15 कोटी रुपये इतक्या निधीला 3 जानेवारीला प्रशासकीय मान्यताही दिली आहे. त्यामुळे हे काम गतीने होणार आहे. कंपनीने हे काम 2 वर्षात पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत असं पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी सांगितलंय. स्वराज्य वृत्तपत्र संपादक संघाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. बचत भवन येथे झालेल्या कार्यक्रमात पत्रकार बंधूंचे हृदय सत्कार करण्यात आले. स्वराज्य वृत्तपत्र संपादक संघाच्या वतीने बचत भवन येथे पत्रकार दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमामध्ये पत्रकार बंधूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार डॉक्टर अनिल बोंडे, डीसीपी चिन्मय पंडित, मतदारचे संपादक दिलीप एडतकर, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस अधीक्षक सुनीता नाशिककर, सुदर्शन गांग, देवराज तिवारी आदी मान्यवर उपस्थित होते. दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मान्यवरांनी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला हारार्पण केलं. दर्पणकार बाळशास्त्रींची प्रतिमा व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सिटी न्यूज चे प्रदीप सोजतिया यांना प्रतिमा व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. माननीय आरडीसी नितीनजी व्यवहार साहेब, सुदर्शनजी गांध साहेबांचं अतिशय चांगलं कार्य, अतिशय महत्वाचं कार्य आहे. अतिशय चांगली समाजसेवा, निस्वार्थीपणे समाजसेवा करण्याचं जे उद्दिष्ट त्यांचं आहे. कार्यक्रमाला स्वराज्य वृत्तपत्र संपादक संघाचे अध्यक्ष अनिल मिश्रा, महासचिव संजय मापले, साप्ताहिक वृत्तपत्राचे संपादक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार डॉक्टर अनिल बोंडे व दिलीप एडतकर यांनी मनोगत व्यक्त केलं. आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला लोक म्हणतात की आम्ही निगेटिव्ह बोलतो, पत्रकार निगेटिव्ह लिहितात, निगेटिव्ह बोलतात. शासनाला पण कोणतंही शासन असलं तरी त्याला असं वाटतं की बा पत्रकारांना ती काकदृष्टी आहे का, म्हणजे एकदम अळीच दिसते का किंवा घाणच दिसते का, असं बरेच वेळा असा अनुभव येतो. त्याने सांगितलं की ती गरज आहे खरं, म्हणजे पत्रकार बनताना चांगलं जे आहे चांगल्याची प्रसिद्धी करण्याचा प्रयत्न, शासन असलं तर शासनाच्या माध्यमात चांगली प्रसिद्धी करतील, पीआरओ प्रसिद्धी करतील, आमचे पवार साहेब प्रसिद्धी करतील, बरोबर आहे, जिल्हा माहिती अधिकारी प्रसिद्ध करतील. परंतु जे शासनाच्या नजरेतून सुटत
किंवा शासनाच्या योजना राबवताना किंवा शासनाच्या पॉलिसी राबवताना ज्या अनियमित होतात, भ्रष्टाचार होतो, गडबड होते आणि त्यामधून सामान्य माणूस जेव्हा त्या योजनेपासून वंचित राहत आणि दुसऱ्या भलत्याच माणसाला लाभ मिळायला लागतो, तर त्यावेळेला त्याच्यावर लक्ष ठेवणारा एक प्रहरी आवश्यक असतो. मग हे काय झालं, याला जबाबदार कोण आहे? याला जबाबदार सुमार नाही, तर आपल्यातले जे काही सडके आंबे जे आहेत ते याला जबाबदार आहेत. आता होत काय की पत्रकारितेमध्ये मानधन नावाचा प्रकार असतो, किंवा आपलं या एकूणच साहित्य म्हणा, पत्रकारिता म्हणा, मानधन असतो. आणि मानधन हा शब्द मान आणि धन या दोन्ही मिळून बनलेला आहे. त्याच्यामुळे काही लोकांना केवळ मान मिळतो, तर काही लोकांना केवळ धन मिळत. मानधन संयुक्तपणे जो मिळवतो त्याच्या बदल्यात थोडासा मान, थोडस धन आणि फार मोठे समाधान मिळत असे मला वाटत. त्याच्यामुळे यश, आता मॅडमशी बोलताना मी चर्चा एक झाली होती, कारण यशाच्या व्याख्या काय, ह्या व्यक्ती सापेक्ष आहे. आज काय झालेलं आहे की संपत्तीमध्ये यशस्वी पुरुष, कोणत्याही क्षेत्रामध्ये संपत्ती मिळवणं म्हणजे यशाची परमोच्च बिंदूवर पोहोचणं संपत्तीच्या आर्थिक दृष्टीने, तो यशस्वी माणूस. तुम्ही कितीही नैतिक तपाळा, तुम्ही नैतिक यश कितीही मिळवा, तुमचे घरचेच लोक म्हणतात की तुम्ही कमावलं तर काय कमावलं, एकतर जपराशांची सुद्धा कमाई तुमच्या पेक्षा जास्त आहे आणि तुम्ही पत्रकार किंवा समाजाच दर्पण म्हणून वावरता, तुमच्या प्रतिष्ठेला काही चाटायचं आम्ही इथून सुरुवात. त्याच्यामुळे अर्थार्जन हा पुरुषार्थ आहे, परंतु हा पुरुषार्थ जो गाजवायचा आहे तो वेड्या वाकड्या मार्गाने जर तुम्हाला अर्थार्जन करायचं असेल तर मग त्याच्यासाठी अनेक इतर मार्ग आहे. सर्वात सोपा मार्ग राजकारण त्यात जा, कारण बदमाशांचा शेवटचा अड्डा राजकारण आहे असं म्हणतात. परंतु मला असं वाटतं की बदमाशांचा पहिला अड्डाच राजकारण आता झालेला आहे. सर्व अड्डे संपल्यानंतर, सर्व अड्डे संपल्यानंतर बदमाश राजकारणात जातात आणि तिथे यशस्वी होतात. बातमीपत्रात घेऊया काही क्षणाचा विसावा, विसाव्यानंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे. वळूया उर्वरित घडामोडींकडे. अमरावती महापालिकेच्या स्थायी समितीची सभा शुक्रवारी घेण्यात आली. या सभेत विविध विषय मांडण्यात आले. यापैकी छत्री तलाव सौंदर्यीकरण व परिसर सुशोभीकरण मुद्दा स्थगित ठेवण्यात आला, तर भंगार वाहने निर्लेखित करणे, प्रसादनगृहासाठी करारनामा करणे आदी विविध विषयांना मंजुरी देण्यात आली. पालिकेच्या स्थायी समितीची बैठक संपन्न झाली. या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये इतवारा बाजारमध्ये सार्वजनिक शौचालय बांधण्याच्या संदर्भामध्ये आम्ही निर्णय केला आणि आदर्श जनकल्याण मंडळ जे आहे मुंबईचं, त्यांनी त्यांना या संदर्भातलं काम आपण दिलेलं आहे. त्याचबरोबरीने काही दिव्यांगांना, 7 दिव्यांगांना आम्ही भंडाऱ्याला जागा देण्याच्या संदर्भातला निर्णय या ठिकाणी झाला. जवळजवळ आतापर्यंत या महिना 2 महिन्याच्या कालावधीमध्ये आम्ही 50 दिव्यांगांना जागा देण्याच्या संदर्भातला निर्णय केला. दिव्यांग स्वतःच्या पायावर उभे राहणे, त्यांना आर्थिक सक्षम करणे या संदर्भामध्ये महानगरपालिका कटिबद्ध आहे आणि आम्ही त्या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे. त्याचबरोबर आम्ही स्वच्छतेच्या संदर्भात पण सगळ्यांना जागरूक राहावं, स्वच्छता ही जीवनावश्यक बाब झालेली आहे, त्याही संदर्भामध्ये सगळ्यांनी निर्णय करावा, सगळ्यांनी सहभागी व्हावं या संदर्भातला आम्ही निर्णय या ठिकाणी केलेला आहे. नेताजी सामाजिक विकास संस्था व अमरावती महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय महापौर चषक कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. पुरुष व महिला खेळाडूंच्या कबड्डी स्पर्धेची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. 19, 20 व 21 जानेवारी रोजी अखिल भारतीय महापौर चषक कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. नेताजी सामाजिक विकास संस्था व अमरावती महानगरपालिकेच्या वतीनं आयोजित या स्पर्धांविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
जी सामाजिक विकास संस्थेच्या वतीने दिनांक 19-20-21 जानेवारीला नॅशनल स्तरावर कबड्डीच्या मॅचेस होत आहेत. तरी सर्व अमरावतीकर मंडळींना प्लेयर्सना मी विनंती करतो की त्यांनी या मॅचेसचा जास्तीत जास्त फायदा उठवावा आणि अतिशय चांगल्या चांगल्या टीम्स इथे अमरावतीला येणार आहेत. पुष्कळ वर्षानंतर अमरावतीला येणार आहेत बाहेर आउट ऑफ विदर्भच्या पर्टिक्युलरली. तर त्यांचा सुयोग्य त्यांनी निर्माण करा आपण काय बदला व्यवस्था आपण चांगली करणारच आहोत. पण मॅचेसचा लाभ उठवा आणि अमरावतीमध्ये चांगले चांगले प्लेअर तयार व्हावे त्यांना चांगल्या चांगल्या मॅचेस पाहायला मिळावा हा आमचा प्रयत्न आहे. किती टीमने सहभाग घेतलेला आहे आतापर्यंत? किती टीम तर भरपूर येतात पण आम्ही 18 जेंट्स आणि निवडक अशा 18 बोलवणार आहे आणि याच्या लेडीजमध्ये 10-12. माँ जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा कचेरीमध्ये आदरांजली वाहण्यात आली. जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी प्रतिमांना हारार्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी अपर जिल्हाधिकारी कुशालसिंग परदेसी, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, प्रवीण ठाकरे यांनी पूजन करून आदरांजली वाहिली. एसटी गाडी परतवाडा बसस्थानकातून निघत असताना ऑटो चालक व एसटी चालकाची आपसात हुज्जत झाली. ऑटो चालकाने एसटी चालकाला मारहाण केली याचा निषेध म्हणून एसटी चालकांनी स्ट्राईक केला. एसटी जागच्या जागीच उभ्या झाल्याने प्रवाशांचे हाल झाले. एकूण काय घटना झाली इथं? काय घटना काय झाली? ऑटो वाले गाडी निकल रही थी तो उससे क्या किया ऑटो वाले ने? ड्राइवर को मारा बोल दे. ड्राइवर को मारपीट किए. तुम यहाँ थे क्या घटना के समय? हाँ मैं था. तो क्या हुआ? पहले बार ऐसा हो गया कि जब एक ही ऑटो था इधर यहाँ पे तो गाड़ी निकालते समय उसके आर्गुमेंट हो गए. तो आर्गुमेंट के बाद में उसने पहले उसको पकड़ा. पकड़ने के बाद में एक मारने के बाद में फिर और डबल से जो है ड्राइवर तो खोला गया तो उसने चाबी निकाल के और उसको मारा. तो उसके बाद में तुरंत ये सब फैला हो गया बाद में ड्राइवर को मारा वगैरह. यहाँ पे स्ट्राइक. अमरावती महानगरपालिकेमध्ये माँ जिजाऊ व स्वामी विवेकानंदांची जयंती साजरी करण्यात आली. महापौर व नगरसेवकांनी प्रतिमेला हारार्पण करून आदरांजली वाहिली. स्वामी विवेकानंदांचा जयंती दिन युवक दिन म्हणून साजरा केला जातो. विवेकानंदांचं चरित्र लिखाण हे युवा पिढीला आदर्श असं आहे. इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या अमरावती जिल्हा शाखेच्या वतीनं दवाखाना सुरू करण्यात आलाय. गरजूंसाठी 1 महिना मोफत व त्यानंतर माफक दरात येथे उपचार उपलब्ध राहणार आहेत. कडबी बाजार येथे या रुग्णालयाचा शुभारंभ धन्वंतरी पूजनाने करण्यात आला. कडबी बाजार येथे इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या वतीने रुग्णालयाचं उद्घाटन करण्यात आलंय. ब्रिटिशकालीन इमारतीमध्ये इंडियन रेडक्रॉस सोसायटीचं भवन आहे. या इमारतीमध्ये नव्याने रुग्णालयाचा शुभारंभ करण्यात आला. नगरसेविका कुसुम साहू, सोसायटीचे सचिव राजेंद्र लुणावत, उपाध्यक्ष डॉ डी एन मुरके, प्रल्हाद सुंदरकर, देवदत्त शर्मा, ॲडव्होकेट निलेश शहा, डॉ शशांक दुबे यावेळी उपस्थित होते. धन्वंतरींच्या प्रतिमेला हारार्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. मान्यवरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं. 1 महिन्यापर्यंत या रुग्णालयामध्ये मोफत व नंतर माफक दरात उपचार मिळणार आहेत. ही ब्रिटिश काळात तयार झालेली सोसायटी आहे. या सोसायटीकडे काम असं दिलं की जे कॉम्प्रोमाइज होऊ शकते भांडण्याशिवाय ते कॉम्प्रोमाइज करून निपटावं एवढा हा मेन उद्देश वगैरे चालू आहे. त्यानंतर ही गव्हर्नमेंट कलेक्टर ही कलेक्टर एरिया होती त्या काळात ब्रिटिश काळात. ही एरिया जी रत्नगाजानी इस्लामी आहे मॉमेंटन एरिया आहे ही ब्रिटिश काळापासून कलेक्टर तिकडे इथं होतं. त्यावेळेस ही बिल्डिंग मिसेस कलेक्टर त्या काळची बटलर तिने हे बिल्डिंग बांधून दिली. त्यानंतर 1974
डॉक्टर एम एम राठी यांनी इथे दवाखाना चालू करावा असा विषय मांडला कॉर्पोरेशनमध्ये. आणि बाबूजी होते त्यावेळेस पीडीआयजी वगैरे त्यावेळेस होते, त्यावेळेस ही बिल्डिंग तयार झाली, उद्घाटन झालेलं होतं. आणि एम एम राठीनी चार डॉक्टर नेमले, एक मी, एक डॉक्टर बुक, एक नावंदर आणि एक कॉमेडन होता तेजपुर. आता मला सांगा, आपण जे आता कार्यक्रमाचे कार्यक्रम झाला आहे, काय होणार आहे पुढे, काय राहील ती इथं दवाखाना तालुक्याला गरीब लोकांसाठी. त्यावेळेस सुरुवातीला 1974 सभा रुपये आम्ही घेत होतो. सभा रुपये घेऊन त्याच्यापैकी डॉक्टरला काय द्यावे असं ठरलं होतं, चारांनी डॉक्टरला द्यावे आणि एक रुपया सोसायटीचा ठेवा. हंसराजभाई शहा यांनी बाकीचे पैसे लावावे असं ठरलं होतं. तो आता याच मागच्या महिन्यात मरण पावले होते. लोणी परिसरामध्ये सापडलेल्या अजगराला वाईल्ड लाईफ मित्रमंडळीने सुरक्षितपणे छत्री तलावानजीकच्या जंगलात सोडलं. वन्यजीव नष्ट होत चालले तेव्हा त्यांचा जीव न घेता त्यांना सर्पमित्र सुरक्षित जंगलात सोडतायत. उधर से पकड़ना और उन्हें सुरक्षित रीत से जंगल में छोड़ना, ऐसा ही पवित्र काम करने वाले इस व्यक्ति से हम आपकी मुलाकात कराते हैं. नमस्कार श्रीमान. नमस्कार. आपका शुभ नाम? नीलेश कंचनपुरे. हाँ नीलेश भाऊ, आपका फोन नंबर पहले तो बता दीजिए. 9766169174. नीलेश भाऊ, क्या काम करते हैं आप और कहाँ रहते हैं? मेरा रहना दस्तू नगर में है और मैं अकेला नहीं, पूरी वाइल्ड लाइफ की हमारी टीम है, हमारी एनजीओ है. हम कहाँ पर भी अमरावती शहर के अंदर कहीं पर भी जख्मी प्राणी रहा या जख्मी कोई भी पशु रहा, हमें कॉल आता है तो हम तुरंत वहाँ पर घटनास्थल पर पहुँच के उसे हिरासत में लेके उसका इलाज वगैरह करके और शेड्यूल वन में रहा तो उसकी रितसर वन विभाग के पास नोन करके उसे जंगल में ला के सुरक्षित रीता छोड़ देते हैं. तो इसी प्रकार से भाऊ आज आप क्या लाए? आज सुबह अजगर लाया है और कल शाम में जब मोर मिला था, जख्मी मोर एमआईडीसी परिसर में पाया गया था, उसको हमने कल शाम में वन विभाग के स्वाधीन करके उस पर इलाज किया. फिर अभी ये जो अजगर मिला है, ये हमको लोनी परिसर में मिला है, इसकी भी वन विभाग के पास नोंद है, शेड्यूल वन में आता है और इसे अभी जंगल में छोड़ दे. अच्छा, शेड्यूल वन क्या होता है? शेड्यूल वन इसको वन कायदा जो है 1972 का, उसमें इसको स्पेशल प्रोटेक्शन प्राप्त है वन विभाग की तरफ से, इसके लिए उसे ज्यादा प्राधान्य दिया जाता है. इसके अवैध शिकार के लिए रोक पाने के लिए वन विभाग ने उस पर प्रोटेक्शन दिया हुआ है. वो शेड्यूल वन में ऐसे आते हैं जैसे कि बाघ, बीबट, मोर, अजगर. वन्य प्राणियों को बचाने में आपके प्रयासों की हम प्रशंसा करते हैं. धन्यवाद. अमरावतीचे अष्टपैलू व्यक्तिमत्व वीर वामनराव जोशी यांचा पुतळा जोशी मार्केट समोर स्थापन केलाय. या अर्धाकृती पुतळ्याची विटंबना होती आहे. पुतळ्याच्या परिसरात माती, कचरा आहे, शिवाय होर्डिंगही समोरच लावलंय. जोशी मार्केट ज्यांच्या नावाने आहे त्या वीर वामनराव जोशी यांचा पुतळा मार्केटच्या दर्शनी भागात स्थापन केलाय. या अर्धपुतळ्याच्या परिसरातील पेविंग ब्लॉक सुखडलेले आहेत. पुतळ्याच्या गळ्यात दोरी लोंबकळते आहे. पुतळ्याच्या समोरच होर्डिंग्ज लावून पुतळा झाकून टाकलाय. वीर वामनराव जोशी यांचं योगदान पाहता या पुतळ्याचं रोज पूजन व्हायला पाहिजे, परंतु ते न होता विटंबना केली जाते आहे. झोपडपट्टी धारकांनी जिल्हा कचेरीवर मोर्चा काढला. विविध मागण्यांसाठी मोर्चेकऱ्यांनी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांना निवेदन दिलं. इरविन चौकातून हा मोर्चा निघाला. टीबी हॉस्पिटलच्या मागे बसलेल्या झोपडपट्टी धारकांनी मागण्यांकरता मोर्चा काढला. इरविन चौकातून जिल्हा कचेरीवर हा मोर्चा निघाला. उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांना निवेदन देण्यात आलं. पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी झोपडपट्टी धारकांचं पालकत्व स्वीकारावं अशी मुख्य मागणी या महिला व पुरुषांची होती. 10-12 शिकतात, तिथं थोडस वीज पुरवठा झाला तर थोडस बरं वाटत. ठीक आहे, घरकुलाचा लाभ द्यायचा नाही द्यायचा शासनाच्या निकषाच्या पलीकडे काय आम्ही जाणार नाही. सरकारला वाटेल तेव्हा घरकुल द्यावं, परंतु आम्ही कष्टानं जी झोपडी बांधली त्या झोपडी सुद्धा आम्हाला कायमस्वरूपी वीज पुरवठा झाला पाहिजे. त्याचं थोडस याशिवाय जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये प्रारूप आराखड्यात झोपडपट्टी धारकांना झोपडे आहेत त्याच ठिकाणी पक्के घर बांधून देण्यात यावे,
झोपडपट्टी धारकांकडून मालमत्ता कराची वसुली करून त्यांना जलजोडणी, स्वतंत्र शौचालयाची व्यवस्था, 24 तास वीज पुरवठा, इतर सुविधा देण्यात याव्या आदी मागण्या झोपडपट्टी धारकांच्या आहेत। 12 जानेवारी 2018 रोजी न्यू भीमशक्तीनगर टीबी हॉस्पिटलच्या पागीर झोपडपट्टी धारकांचा इथे संघटनेच्या वतीनं झोपडपट्टी बचाव आंदोलन कृती समितीच्या वतीनं देधडक बेधडक मोर्चाचं आयोजन करण्यात आले असून या मोर्चामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय प्रवीण पोटे पाटील साहेब यांना हे निवेदन सादर करून जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने झोपडपट्टी धारकांच्या प्रश्नावर त्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जिल्ह्याचं महसूल प्रशासन, जिल्ह्याचं स्थानिक मनपा प्रशासन यांच्याकडे झोपडपट्टी धारकांचे स्थगित आणि प्रलंबित जे प्रश्न आहेत ते प्रश्न तात्काळ निकाली लागले पाहिजेत। झोपडपट्टी धारकांना कायमस्वरूपी वीज पुरवठा झाला पाहिजेत। झोपडपट्टी धारकांच्या जागेखालील जो काय जागेचा प्रश्न आहे तो सुद्धा निकाली लागला पाहिजेत। यासाठी प्रशासकीय पातळीवर त्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे जबाबदार मंत्री या नात्याने त्यांना जिल्हा प्रशासनाला आदेश दिले पाहिजेत। यासाठी आम्ही या धडक बेधडक मोर्चाचं आयोजन केलं आहे। बचत भवनाच्या परिसरात अस्वच्छतेचं साम्राज्य आहे। कचराच कचरा पसरलेला दिसून येतोय। रिकाम्या बाटल्या, झाडं, झुडपं येथे दिसून येत आहेत। नमस्कार मित्रांनो, अमरावती शहरामधील आपण सध्या उपस्थित आहे हे बचत भवन आहे। या शहरामधील मेन मानलेलं हे भवन आहे। या भवनमध्ये अत्यंत कचरा, दुर्गंध, वास येत असलेला कचरा, बॉटल्स, प्लॅस्टिक वगैरे या भागामध्ये आढळून येत आहे। अमरावतीतील जिल्हा स्त्री रुग्णालयाला राजमाता जिजाऊंचं नाव देण्याची मागणी भीम आर्मी संघटनेनं केली आहे। या संदर्भात त्यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं। जिल्हा स्त्री रुग्णालयाला राजमाता जिजाऊंचं नाव द्यावं अशी मागणी भीम आर्मीच्या वतीनं करण्यात आली आहे। या संदर्भात उपजिल्हाधिकारी डॉक्टर नितीन व्यवहारे यांना भीम आर्मीने निवेदन दिलं। यावेळी जिल्हा प्रमुख राजेश वानखडे, उपाध्यक्ष सुरेश तायडे, विक्की वानखडे, मनीष साठे, सिद्धार्थ गवई, बंटी रामटेके यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। सायंकाळी जिल्हास्त्री रुग्णालयावर भीम आर्मीच्या वतीने राजमाता जिजाऊंच्या नावाचे बॅनर लावण्यात येईल असंही त्यांनी सांगितलंय। संपूर्ण भारतात राजमाता जिजाऊ यांचा मोठा जयंती महोत्सव साजरा करण्यात येत आहे। त्या अनुषंगाने आज अमरावती जिल्ह्यामध्ये जे जिल्हास्त्री रुग्णालय आहे डफरीन, हे जुनं नाव आहे आणि ते इंग्रजकालीन या वेळेचं नाव आहे। म्हणून भीम आर्मीचा असा एक हे आहे की उद्देश आहे की आज जिजाऊ माता जयंतीच्या निमित्त त्या डफरीन या हॉस्पिटलचं नाव हे नाव कमी करून त्यावर राजमाता जिजाऊ हे नाव संबोधित यावे आणि या नावाचे त्या लवकरात लवकर फलक त्या डफरीन जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या याच्यावर जे आता नाव आहे डफरीन ते हटवून जिजा माता हे नाव त्याला देण्यात यावे अशी मागणी आम्ही भीम आर्मीच्या वतीने जिल्हा व शहरच्या वतीने जिल्हा अधिकारी व आरोग्यमंत्री व पालकमंत्री यांना निवेदनामार्फत आम्ही आता दिली आहे। दर्यापूर तालुक्यातील गोलेगाव येथील रहिवाशी गृहस्थाचा भीषण अपघात झाला। सुभाष साहेबराव चव्हाण असं या 52 वर्षीय गृहस्थाचं नाव आहे। आपल्या दुचाकीने ते पिंपळदला तूप आणण्यासाठी गेले। समोरून येणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला। यामध्ये गृहस्थाचा जागीच मृत्यू झाला। हा गृहस्थ शेतकरी असून त्याला एक मुलगा व एक मुलगी आहे। भगवान पार्श्वनाथ जयंतीनिमित्त जन्मकल्याणक महोत्सव साजरा होतोय। त्यानिमित्त शोभायात्रा काढण्यात आली। वाजत गाजत निघालेल्या शोभायात्रेत महिला पुरुष सहभागी झाले। भगवान पार्श्वनाथ यांच्या जयंतीनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली। जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त आयोजित या शोभायात्रेत भगवान रथारूढ होते। वाजत गाजत निघालेल्या शोभायात्रेत महिलांनी
लाल रंगाच्या साड्या परिधान केल्या. मोठ्या संख्येने महिला व पुरुष शोभायात्रेत सहभागी झाले. आज श्री भगवान पार्श्वनाथ स्वामीचा जन्मकल्याणक महोत्सव शेतवाल दिगंबर जैन मंदिर बुधवारा इथून ही मिरवणूक निघालेली आहे. स्पर्धा परीक्षेच्या तयारीकरता विद्यार्थ्यांना तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाची गरज असते हे लक्षात घेऊन श्री अंबादेवी संस्थानच्या वतीने मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं. युवक दिन व जिजाऊ जयंतीनिमित्त हे आयोजन करण्यात आलं. श्री अंबादेवी संस्थानच्या वतीने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली. अंबादेवीच्या कीर्तन सभागृहात झालेल्या या कार्यशाळेत मानसतज्ज्ञ डॉक्टर राजा आकाश यांनी मार्गदर्शन केलं. मी एक गोष्ट सांगू इच्छितो की आमच्या सगळ्यांचं स्वागत करणारा हे जे मोहनराव रुकर आहे, ग्रंथालयाचे अध्यक्ष आहे, स्पर्धा परीक्षा अध्यक्षाची मूळ कल्पना यांची आहे. मुलांना कमी कमी पैशामध्ये चांगल्या चांगल्या सुविधांमध्ये चांगल्या चांगली पुस्तकं स्पर्धा परीक्षेसाठी उपलब्ध करून द्यावी आणि त्याच्यातून एक चांगले स्पर्धा परीक्षामध्ये पास होणारे मुलं इथून आणतात. अंबादेवी संस्थानच्या लायब्ररीबद्दल मी दोन मिनटं सांगू इच्छितो. आम्ही 1970 पासून ही लायब्ररी सुरू केलेली आहे. आमचं पहिले जे विश्वस्त होते त्यांनीही लायब्ररी सुरू केली. गुवाहाटी आहे, त्यांचं खरं कौतुकाचं काम होतं, आम्ही तसे सुरू ठेवत आहोत. पण लायब्ररीचं काम एवढंच आहे की जे सदस्य आहेत त्या सदस्यांना आपल्या कथा कादंबऱ्या पुरवणे, न्यूजपेपरची सोय करणे, याच्या पलीकडे आमचं लायब्ररीचं काही विशेष काम नसायला पाहिजे. त्याच्यासाठी आम्हाला अनुदानही मिळतं. आमचं काम त्या दृष्टीनं अश्रेणी ग्रंथालय आहे, तालुका अश्रेणी, त्या दृष्टीने इतकं चांगलं आहे की एवढं जरी काम आम्ही पूर्ण केलं तरी आम्हाला व्हेरी गुड शेअर मिळू शकतो, एक्सलंटही मिळू शकतो असं काम आहे आमचं. पण एवढ्यावर सीमित राहून काही योग्य होणार नाही. अंबादेवीची कृपा आहे ज्या वास्तूवर आहे त्या वास्तूमध्ये फक्त एवढंच काम होऊन करून देणार आहे. म्हणून या एरियासाठी साईनगर पासून तर आपल्या जुन्या अमरावतीपर्यंत कारण या एरियामध्ये एकही ग्रंथालयामध्ये ही सोय नव्हती. स्पर्धा परीक्षा अत्यंत ती आम्ही 2013 पासून सुरू केलेली आहे. ती सुरू करताना अर्थात आमच्याजवळ काय म्हटलं तर या स्पर्धा परीक्षेचं ज्ञान नव्हतं त्यावेळेला. अमरावतीमध्ये हिरवा भाजीपाला विक्रीला येतो. नाल्याच्या काठावर नाल्याच्या पाण्याने पिकवला जाणारा भाजीपाला आरोग्याला योग्य नाही. अमरावतीचे श्याम खत्री यांनी आपल्या शेतात भाजीपाला पिकवला याबद्दल त्यांनी माहिती दिली आहे. नमस्कार मित्र, अमरावती शहर में शहर को लगने वाली या के जनमानस को जनता को लगने वाली सब्जियां कहां से आती है, कितनी आती है, किस प्रकार से आती है, ये सारी जानकारी आज हम आपको देने जा रहे हैं. नमस्कार श्रीमान. नमस्ते. आपका शुभ नाम? श्यामलाल खत्री, गवर्नमेंट कॉन्ट्रेक्टर. ये माड़ेगांव है, भानखेड़ा रोड पर आता है, संत कर्राम धाम के पीछे पहाड़ पर है. अमरावती से 335 फुट ऊपर है. इस व्यवसाय में अभी 1.5 साल हो गया है, लेकिन खेती की जानकारी मुझे 40-50 साल से है. मेरी 110 एकड़ में खेती फैली है, जिसमें से सब्जियां मैं सिर्फ 35 एकड़ में लेता हूं, और 35 एकड़ में जो सब्जियां हैं वो आधुनिक तरीके से लेता हूं. इसमें मेरे पास भैंसा है, उससे जो खाद गोबर निकलता है उससे खाद बनाता हूं. उस खाद पर ही सब उपज ली जाती है, और मैंने इसमें सब रोड्स बनाए हैं. रोड से मेरे से चलना नहीं होता है, इसके लिए मैं कार से पूरा वॉच करता हूँ. अम्बा नाले के किनारे से सब्जियां जो आती हैं, जैसे शुक्ली बनारसी है, कुंड तक के जाता है ये नाला, तो वहाँ से आती है, और वो पानी से सब्जियों में जो बीमारी रहती है किसी को पता नहीं चलता. हम यहाँ पर टमाटर है, कद्दू है, बैंगन है, ककड़ी है, करेला है, शिमला मिर्ची है, शेवगा है, शेवगा की फली है, और पपीता है, स्वीट कॉर्न है, और मालदांडी जवारी लगाई है जो यहाँ पर होती नहीं है, और शेड बना देते हैं. तो हम कैसे कम खर्चे में यहाँ शेड बनाया
और कम खर्चे में हमने बिल्डिंग बनाई है, रोड बनाए हैं, अपने यहाँ कुएं खोदे हैं, उसका ही मुरम वापर के, उसका मटेरियल वापर के हमने रोड बनाए हैं। और खेत को एक फेंसिंग होना जरूरी है जाली की, जिससे जंगली डुकर नहीं आते अंदर, बाकी जंगली जानवर कोई भी नहीं आता है। लेकिन हमने आदिवासी लोग जो है वो हमारे परंपरा से चार पीढ़ी से काम करते हैं, इसी की वजह से हमारे खेती का लेबर का कोई तकलीफ नहीं है। और हमारे पास चार पिकअप गाड़ी है, उसमें चार पिकअप गाड़ी से माल पहुंचाते हैं अमरावती मंडी में, नागपुर में, अकोला में। अमरावती में सब्जियां बाहर से हैदराबाद से और रायपुर से आती है, इसी वजह से कभी कभी मार्केट डाउन हो जाता है। और हमारा माल जब भी मार्केट में जाता है शाम के टाइम में, हम 7 बजे बेचते हैं, 7:30 बजे हमारा माल बिक जाता है। इस व्यवसाय में आने के बाद में मुझे ये महसूस हुआ है कि मैं 10 फुट भी चल नहीं सकता था। और कलेक्टर गीते साहब यहाँ पर आए थे, अब मुझे कहा था आप दिन भर इसको फूलों को फलों को देखते रहिए, चलते रहिए, तो मैं आज 1 किलोमीटर तक के आराम से चल सकता। और मैं बच्चों को बोलता हूँ कि आप भी खेती में रहो, इस व्यवसाय में इतना सुकून है। हम सवेरे सुबह 7 बजे आते हैं, शाम को 7 बजे जाते हैं यहाँ से। आपका ये मार्गदर्शन के शहरी सभ्यता को छोड़कर अगर ग्राम्य सभ्यता को हम अपनाएं, खेती बाड़ी के साथ में खुली हवा में अगर हम रहते हैं, तो निश्चित रूप से हमारा स्वास्थ्य भी अच्छा रहता है और आवक भी उसी प्रकार से होती। पाहुया 12 जानेवारी रोजी इतिहासाच्या पानात काय घडलं ते। इतिहास के पन्नों से इस कार्यक्रम का आधार संकलन है, विश्वसनीयता के लिए संदर्भ ग्रंथ का संपर्क करें। नमस्कार, आइए, स्वागत है आपका लोकप्रिय कार्यक्रम इतिहास के पन्नों में। आए देखें, सुने, सोचे, समझे और मनन करें क्या कुछ हुआ आज के दिन इतिहास के पन्नों में। क्योंकि आप तो जानते ही हैं, इतिहास हमेशा अपने आप को दोहराता है। 12 जनवरी सन 1863 में स्वामी विवेकानंद इनका जन्म हुआ। 1943 में चर्चिल, रूजवेल्ट और स्टालिन की मीटिंग आयोजित हुई, जिसमें स्टालिन गैर हाजिर रहे। सन 1935 में अमरावती में राष्ट्रध्वज की भव्य शोभा यात्रा निकाली गई। सन 1729 में तत्वज्ञानी एडमंड बर्क इनका जन्म हुआ। सन 1896 में विश्व का पहला एक्सरे फोटो अमेरिका में निकाला गया। और आप तो आज जानते हैं ना, आज राष्ट्रीय युवक दिन है और साथ ही साथ आज वैश्विक डॉटर डे ये भी है। सन 1598 में राजमाता जीजाबाई का जन्म हुआ। सन 1902 में न्याय रत्न ढोंडी राजशास्त्री इनका जन्म हुआ। सन 1918 में संगीतकार सी रामचंद्र इनका जन्म हुआ। सन 1992 में गायक कुमार गंधर्व इनका निधन हुआ। सन 1936 में महामानव बाबा साहेब आम्बेडकर ने धर्मांतरण की घोषणा की। सन 2005 में चरित्र अभिनेता अमरीश पुरी इनका निधन हुआ, उस समय इनकी उम्र थी 72 साल। सन 1934 में क्रांतिकारी सूर्य सेन को चटगांव के जेल में फांसी दी गई। सन 1964 में जंजीबार गणराज्य बना। सन 1972 में शेख मुजीबुर रहमान बांग्लादेश के प्रधानमंत्री नियुक्त हुए। सन 2004 में मुख्यमंत्री रामकृष्ण हेगड़े इनका निधन हुआ। राही जो हो अकेला, दो हो तो फिर जहां भी चाहे लगा लो मेला, दिल मिल गए तो फिर क्या, जंगल भी एक घर है, साथी है खूबसूरत, ये मौसम तुझी खबर है। इतिहास के पन्नों से इस कार्यक्रम का आधार संकलन है, विश्वसनीयता के लिए संदर्भ ग्रंथ का संपर्क करें।
मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट अमरावती शहरात झालाय. गल्ली गल्लीमध्ये तसंच चौकांमध्येही कुत्र्यांचा वावर आहे. भाजी बाजार येथील महापालिकेच्या दवाखान्याच्या परिसरात चौकात एकावेळी 12-12 कुत्री वावरताना दिसतात. या परिसरात दवाखाना, शाळा, मंदिर आहे. मोठ्या प्रमाणावर आबालवृद्धांची ये जा इथून असते. लगता है मेरा दिल तेरे नाम से, धड़कने लगता है मेरा दिल तेरे नाम से. ऐसा लगता है कि अब हम गए काम से, धड़कने लगता है मेरा दिल तेरे नाम से. ऐसा लगता है कि अब हम गए काम से. मेरे दिल में जब से टूटा तेरे नैन का तीर, दिल में रह कर बन गया वो तो तेरी ही तस्वीर. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचं असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता: सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भुवन समोर, मोर्शी रोड, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 93-70-10-20-21 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत रहा अमरावतीचं नंबर 1 चॅनल, फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.